मागील व्हिडिओमध्ये आपण सहा अंकांपर्यंतच्या संख्यांच्या बाबतीत काही गोष्टी शिकलो आता या व्हिडिओमधून सहा अंकांपर्यंतच्या संख्यांची तुलना करणे त्यांचा व्यवस्थित क्रम लावणे आणि संख्या तयार करणे असे शिकूया दिलेल्या संख्येस भारतीय संख्यालेखन पद्धतीनुसार आणि आंतरराष्ट्रीय संख्यालेखन पद्धतीनुसार स्वल्पविराम देऊन संख्या अक्षरात लिहा व त्याचे विस्तारित रूप प्राप्त करा भारतीय संख्या लेखन पद्धतीत संख्येच्या उजवीकडील तीन अंकांनंतर हजाराचे स्थान कळण्यासाठी स्वल्पविराम देतात त्यानंतर दोन अंकांनंतर लक्ष स्थान कळण्यासाठी स्वल्पविराम देतात अशा रीतीने ती संख्या मांडली जाईल तर अक्षरात तीन लाख चोपन्न हजार पाचशे बहात्तर अशी लिहिली जाईल आंतरराष्ट्रीय संख्या लेखन पद्धतीत संख्येच्या उजवीकडील तीन अंकांनंतर हजाराचे स्थान कळण्यासाठी स्वल्पविराम देतात त्यानंतर परत तीन अंकांनंतर दशलक्ष स्थान कळण्यासाठी स्वल्पविराम देतात या संख्येत दशलक्ष स्थानी कोणताच अंक नसल्याने आपल्याला दशलक्ष स्थान दाखवणारा स्वल्पविराम देण्याची गरज नाही अशा रीतीने ती संख्या मांडली जाईल तर अक्षरात तीनशे चोपन्न हजार पाचशे बहात्तर अशी लिहिली जाईल आणि या संख्येचं विस्तारित रूप या प्रकारे आहे पुढचे उदाहरण पुढे दिलेल्या अंकांचा प्रत्येकी एकदा उपयोग करून सहा अंकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या बनवा दिलेल्या अंकांपासून प्रत्येक अंक एकदा वापरून सर्वात मोठी संख्या बनवायची झाल्यास त्या अंकांना उतर त्यांच्या उतरत्या क्रमात मांडावे तेव्हा इथे नऊ लाख शहात्तर हजार पाचशे एकतीस ही संख्या मिळेल याच प्रकारे दिलेल्या अंकांपासून प्रत्येक अंक एकदा वापरून सर्वात लहान संख्या बनवायची झाल्यास त्या अंकांना त्यांच्या चढत्या क्रमात मांडावे तेव्हा एक लाख पस्तीस हजार सहाशे एकोणऐंशी ही संख्या मिळते पुढचे उदाहरण टेलिव्हिजन बनवणाऱ्या कंपनीने एका टेलिव्हिजनची किंमत आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपये निश्चित केली जर एक व्यापारी असे पन्नास टेलिव्हिजन खरेदी करत असेल तर त्यास किती रक्कम द्यावी लागेल इथे दिलेल्यानुसार एका टेलिव्हिजनची किंमत आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे अशा पन्नास टेलिव्हिजनची एकूण किंमत होणार टेलिव्हिजनची संख्या गुणिले एका टेलिव्हिजनची किंमत म्हणजेच चार लाख एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास रुपये हे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर या उदाहरणांनी सहा अंकी संख्याचे तुमचे ज्ञान निश्चितच वाढले असेल अशा प्रकारे आपण सहा अंकांपर्यंतच्या संख्यांची तुलना करणे क्रमवार मांडणी करणे आणि संख्या तयार करणे याची उदाहरणे पाहिली